सरकारी व्यवस्था बनली निष्क्रिय आणि शिथिल, वेळेवर काम करत नसल्याचे ताशेरे, द्वेषयुक्त वक्तव्यांवर सुप्रीम कोर्टाचा संताप। द्वेषमूलक वक्तव्यांबाबत सरकारकडून कुठलीच कारवाई होत नसल्याबद्दल सुप्रीम कोर्टाने आज पुन्हा चिंता व्यक्त केली। सरकारी व्यवस्था निष्क्रिय शिथिल बनली आहे, ती वेळेवर काम करत नाही। जर शांतच बसून राहणार असेल तर मग ही व्यवस्था आहे तरी कशासाठी, असा संतप्त सवाल आज सुनावणीच्या दरम्यान न्यायमूर्ती के एम जोसेफ यांनी लगावलाय। महाराष्ट्रात गेल्या 4 महिन्यात 50 मोर्चे निघाले असून त्यात काही द्वेषमूलक वक्तव्य झाल्याची बातमी माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाली। याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारला कोर्टाच्या अपमानाबाबत जबाबदार धरण्यासंदर्भात याचिका दाखल करण्यात आली आहे। त्याची सुनावणी होत असताना कोर्टाने हे वक्तव्य केलंय। याआधी काही दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टाने अशा द्वेषमूलक वक्तव्यांमध्ये कुठल्याही तक्रारीची वाट न बघता आणि कुठल्याही धर्माचा विचार न करता तातडीने कारवाई करावी अशा पद्धतीचे आदेश दिले होते। कोर्टाच्या याच निर्णयाचा आधार घेत निजाम पाशा यांनी सुप्रीम कोर्टामध्ये महाराष्ट्र सरकारच्या विरोधात धाव घेतली। महाराष्ट्र सरकारच्या वतीने कुठल्याही गुन्हेगारांना पाठीशी घालणार नाही असं सरकारचं वकिलांनी कोर्टात सांगितलं। असं काही घडलं असेल तर त्याबाबत FIR दाखल केली जाईल असंही त्यांनी कोर्टाला आश्वासित केलं। त्यावर न्यायमूर्ती जोसेफ यांनी सांगितलं की केवळ FIR करून चालणार नाही, तुम्हाला पुढे कारवाई देखील करावी लागेल।